शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। संग्राम दादा, तुला तुझ्या आईने घरी बोलवलंय, बाबासाठी जेवण घेऊन जायचंय। अरे बापरे, व्यायाम करण्याच्या नादामध्ये मी विसरूनच गेलो। चल मी कपडे घालतो आणि येतो। दादा तू बिन कपड्याचा पण चांगला दिसतोस, चल असाच। चल कपडे, काय पण बोलू नकोस। काय गणपतराव, कसा आहेस? बऱ्याच दिवसांनी दिसलास, आहेस कुठे? संग्राम दादा, परवाच तालुक्याला गेलो होतो, योगायोगानी चांगली नोकरी मिळाली। अरे वा, आनंदाची गोष्ट आहे। नोकरी कुठे लागली? कोल्हापूरच्या टेलिफोन निगम मध्ये लिपमॅनची नोकरी, पगार 5,000। नोकरी लागली म्हणजे आता आपा लागण्याची तंतनी वाजवतील। वाजवू द्या, नोकरी मिळाली छोकरी कोणी पण देईल। होय ना, पाहायला गेलं तर शेवंतावर माझा जीव आहे। अरे वा, आजच पाठव आपला शेवंताच्या घरी। मी पण तेच ठरवलंय। ऑल द बेस्ट। लग्न महिन्यात उरकून गेलं पाहिजे। बघू, शेवंताकडून पण तसा होकार आला पाहिजे ना। त्या बापा पुढे तिचं काय चालतंय? असं म्हणतोस? मी आजच जातो आणि माझ्या बापाला सांगतो। आता लवकरात लवकर लग्न उरकून टाक आणि आम्हाला चांगली बातमी कळव। हो संग्राम दादा, असंच होय। ओके चल। दादा मी पण जातो शाळेला। असं जा ना, घरी जाणार, दत्तर घेणार, मग जाणार। बरं ठीक आहे, चल चल। कुठं राहिला पोरगा? न्यारी कधीपासून बनवून ठेवली? अरे कुठं राहिलास? कधीपासून पाठवला होता कनेक्टरला? अगं व्यायाम करण्याच्या नादामध्ये विसरून गेलो, जरा उशीर झाला। उशीर झाला आणि तिथं तुझा बाप बोंबलत असेल माझ्या नावानं।
चल फटाफट निहारी घेऊन जा चल। नाही मला भूक नाही मी नंतर जेवतो। अरे इकडे खाऊ नकोस, तुम्हाला दोघांसाठी भाकरी केली आहे ती घेऊन जा आणि तिकडे खा चल। बर बाळ संग्राम, तू आम्हा गरीबाच्या पोटी जन्म घेतलायस, आमची लय पुण्याई आहे बघ, पण पोरा तू आम्हा गरीबाच्या पोटी जन्म घेतलायस, आम्ही तुझ्यासाठी काय बी करू शकत नाही बघ, कारण गरीबी लय वाईट असते, ती आम्हा गरीबांना दुःख देते। घे हे घेऊन जा आपल्या बापासाठी आणि तुझ्यासाठी, हे घे। तुमच्या दोघांच्या प्रेमापुढं सर्व सुख हे काय ग, माझी काळजी करू नकोस, आज ना उद्या आपले सुद्धा चांगले दिवस येतील, अंधारानंतर सूर्योदय आहेच। हे घे लवकर जा, जरा वेळ थांब मी आंघोळ करून येतो। बर ठीक आहे रंग्या। हा अरे काय डॉक्टर कडे गेला होता का? अरे खोकला थांबतच नाही तिच्या, डॉक्टरने का औषध पाणी दिलं का नाही? अरे डॉक्टरने घसाच नाही बघितलं तर औषध काय घेणार? अरे हे डॉक्टर बी असे असतात की नाही? हे बघ शेवंत यायची येळ झाली गंग्या। अरे काय बी बोल, तुझ्या पोऱ्याला संग्र्याला मानलं पाहिजे। अरे बघता बघता त्यानं कॉलेजची पायरी गाठली आणि आपण साधी शाळेची पायरी गाठू शकलो नाही। म्हणूनच मी माझ्या लहानपणी ठरवलं, अरे आपण नाही शिकलो आपल्या पोराला शिकवू, त्या प्रमाणे मला पोरगा झाला, ठरवलो या पोराला खूप शिकवायचं, पोरगा बी तसंच हुशियर निघाला। पण खूप तरस झाला रे, आता शिक्षण म्हटल्यावर तरस होणारच रे, अरे पै पै करून त्याला शिकवला आणि आजकाल ऍडमिशन पासून तर समज समजच महाग आहे, पण मी पुरं केलं हा आणि पोरग बी हुशार मेहनती आणि त्याला अभ्यासाची बिल्ले गोडी। पण माझी शेवंता नाही शिकली होय वय, अरे कशी बशी दहावी पर्यंत शिकली हो, पुढं तिची आई गेली आणि तिनं शाळा सोडली, मी तिला म्हणलं अग पुरी शिक शिक, पण ती नाही म्हणली, मला म्हणली बाबा नाही मी तुमच्या संगच राहणार गंग्या। अरे असत एखाद्याच नशीब, म्हणतात ना नशिबात जे होत तेच घडत। बर जाऊ दे, असं तू नशिबो नाहीस बर का? अरे शेवंत सारखी पोर तुझ्या वाट्याला आली पोटाला आली तसा तू कम नशिबी नाही, तसा तू नशिबो नाहीस गंग्या। अरे मला तुला आणि वहिनीला काही सांगायचंय। असं वय मला सांगणार आहेस तू? वय हो काय सांगणार आहेस मला माहित आहे, ओळखलंय मी गंग्या, मी शेवंताला सांगणार आहे म्हणजे विचारणार आहे, येऊ देत नाही अरे घेऊ आबा आला संग्या आला। अरे अरे संग्या ये 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 लगला बस। अरे संग्र्या आज शेवंत कशी नाही आली? शेवंत आई बरोबर काम करते, तिने तुमचं जेवण माझ्या बरोबर पाठवलं बाबा, आणली नाही अरे उरका लवकर होय तोपर्यंत मी तुमचं काम करतो। अरे अरे बस 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 बस, अरे वा अरे गड्या काय रे, हा गडी काम करणार आणि आम्ही निहारी करणार ते काय नाही, आपण तिघ बी निहारी करू। अक्षी गंग्या तू बरोबर बोलला गंग्या। अरे माझ्या शेवंतानं न्यारीचा फक्कड व्यक्त केलाय बघ, तुला कांदा भाकर आवडते होय, संग्र्याला बी आवडते, अरे मग गड्यानो बघता काय व्हा सुरू करा सुरू पट्ट्या। बाबा मला नकोय, पहिले तुम्ही खा। खर माझ्या आजचं चालणार नाही वैर, अरे भरल्या ताटावर असं रुसू नये गे गे। बाबा मी रुसलो नाही पण पण का? अरे गंग्या तुला कळत कसं नाही, तू आपल्या बरोबर न्यारी करायचा नाही, तो न्यारी शेवंता बरोबर करणार आहे, चल 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 आपण तो खाऊया, पण लेका बाप म्हणतो म्हणून खा दोन घास खा 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 असं आहे वय। अरे चोरा अरे तुला कळलं कधी? हा गे गे गे।
बाबा मी निघतो सांभाळून जा गंग्या। ए गंग्या, अरे बघता बघता आपली पोरं केवढी मोठी झाली बघ। काय हो मग गणपत दादा, सेवंतावर तुझा कनेक्शन लाव काय? माझं नाव कनेक्टर आहे, दे मला 10 रुपये। अरे कनेक्टर बघावं तेव्हा 10 रुपये मागत असतोस, कधीतरी फुकट काम कर। गणपत दादा, देवानी मला जेव्हा या जगात पाठवलं होतं ना, तेव्हा मी देवाला बोललो, देवा दे मला 10 रुपये। देवानी मला दिले 10 रुपये आणि मी आलो जगात। मी कधी माझ्या आई बाबांना पैशांचा त्रास देत नाही। घे 10 रुपये घे, करशील ना काम? अरे टेन्शन नाही। अरे झालं तुझं। संग्राम, देवानी फक्त तुला माझ्यासाठी आणि मला तुझ्यासाठीच बनवलंय रे। तू फक्त माझाच आहे, फक्त माझाच। खूप आवडतोस तू मला खूप।
काय झालं आता ह्या गाडीला? गरम झाली वाटते. मैडम, मैं कुछ मदद करूं? जाओ जाओ, मुझे किसी की जरूरत नहीं है. लेकिन हमको तो मदद करने की आदत. बहुत बुरी आदत है. मेरे पास नहीं आना. क्या करें? शिकार पर भी जीते वगैरे काय नाही, संध्याकाळ झाली, मी तुला सोडून येतो. सांज झाली, पोर आलं नाही. कुठे राहिला असेल माझा पोर? अरे देवा, आव तिन्ही सांजा झाल्या, पोर काय आला नाही. तुम्हाला काही काळजी नाही बघा. असं तुम्हा बायकांचा काळजी केल्याशिवाय दिवसच जात नाही का? जाऊ दे. अगं ते काय शेंबडं पोर आहे, कुणाचा तरी हात धरून जाईल असं काहीतरीच. आपला 21 वर्षाचा घोडा आहे तो घोडा. रेस कोर्स मध्ये सोडला ना तर नंबर 1 येईल बघ. माझ्या पोराला घोडा बोलायचं काम नाही. असं होय, ससा म्हणू का? ससा भित्रा ससा. जनावरासोबत राहून तुमची बुद्धी सुद्धा जनावरासारखी झाली आहे बघा. ए या जनावर सिंहाचा बिबळ्या आहे तो बिबळ्या. तो बघ बिबळ्या आला. ही येळ झाली भाई, संग्या कुठं होतास तू? लय हे केलीस. शांत बस, सांगू नको मला. अगं बस ना. आई, आता मी लहान नाहीये, माझी चिंता नको करूस. बाबा चला आपण जेवण घेऊया. हो मलाही भूक लागते. चला चला. काय झालं हो? काय खरं नाही आता. थकलो मी आता. आई बाबा काय झालं रे बाळा, दम घे की जरा. आनंदाची बातमी छापून आली आहे. आनंदाची बातमी? कसली आनंदाची बातमी र? पाकिस्तानने दाऊदला भारताचे हवाले केलं. छे बाबा, त्यापेक्षाही आनंदाची बातमी छापून आली आहे. अमेरिकेला लादेन सापडला. छे बाबा, त्यापेक्षाही आनंदाची बातमी आहे, माझा पेपर मध्ये फोटो छापून आलाय. तुझा फोटो आणि पेपरात? काय केलं रे?
अगं मी युनिव्हर्सिटी मध्ये टॉप केलंय. दे इकडे पेपर. आणि इकडे पेपर. तुला काय कळणार आहे? तुला काय कळणार आहे यातलं? काय हो? अगं हा युनिव्हर्सिटीत पहिला आला. काय म्हणता? माझं नाव पहिला आला. माझं बॉय युनिव्हर्सिटीत पहिला आला. माझं स्वप्न ठरलं. युनिव्हर्सिटी मध्ये संग्राम तादलापूरकर सर्वोत्तम गुणाने प्रथम. संग्राम तादलापूरकर. संग्राम, तू माझं हृदय चोरलंयस रे. मी तुला भेटायला येते. ए पोरा. काय पोरा, माझं नाव कनेक्टर आहे. बर कनेक्टर, समोरचं गाव तादलापूरच ना? होय. कोणाकडे जायचंय? संग्राम तादलापूरकर कडे. काय काम आहे? तू कोण रे त्याचा? मी सेक्रेटरी आहे. तू आणि त्याचा सेक्रेटरी? सेक्रेटरी म्हणजे सेक्रेटरी. पर सेक्रेटरी साहेब, संग्राम कुठे आहेत सांगाल का जरा? संग्राम पाहिजे. गाडीत बसवा, दाखवतो. ठीक आहे, या बसा सेक्रेटरी साहेब. येतो. मॅडम, खिशात पैसे आहेत का? किती देऊ? किती वेळ बोलणार? आता किती वेळ लागेल हे कसं सांगू शकते? मग द्या की 10 रुपये. हुशार आहेस तू. हा घे. तुम्ही तुमच्या गाडीची काळजी नका घेऊ. मी आहे ना राखणदार. आता राखणदार कशाला? तुमची गाडी रस्त्यावर आहे, जर कोणी मागून ठोकली तर. असं आहे का? तर तू मागेच उभा राहा. बघा, माझ्या गाडीला कोणा ठोकून देऊ नको. आणि मग कोणी पुढे ठोकली तर? आता फुडून पण ठोकतात का? लई ठोकतात या गावाची माणसं, लई वेडी आहेत. तर मग तू एक काम कर, तू पुढेच उभा राहा. हो, म्हणजे तुला दोन्हीकडचं दिसेल. पण बघा, माझ्या गाडीला कोणा ठोकून देऊ नको. होय, तुम्ही आमच्या गावाची पाहुणे आहात ना, म्हणून मी कोणाला ठोकायला देणार नाही. तो बघा संग्राम दादा. ओ मॅडम, लई टापट डोक्याचा संग्राम दादा. मग काय करू, कसं भेटू त्याला? इकडे या. थँक यू. काय समजतो काय माहिती स्वतःला? अरे माझ्यासारख्या मुलीकडे लक्ष नाही देत, मरून जाईल मी जर तो मला नाही भेटला तर. संग्राम दादा, संग्राम दादा, संग्राम दादा, संग्राम दादा, लवकर या. संग्राम दादा, मुलगी फाशी लावते. संग्राम दादा, लवकर या. काही करून त्याच्याकडनं हो बोलवलंच घे. हो मॅडम, काय करताय का तुम्ही? काय, माझं नशीब आहे ना, जेव्हा पण आत्महत्या करायला जाते कोणी ना कोणी मला पाहून घेत. त्यामुळे आत्महत्या करायचा प्रोग्राम कॅन्सल. चेहऱ्यावरती कापड का बांधले तुम्ही? काय करू, मी स्वतःला मरते वेळी नाही पाहू शकत. मरणाची जर एवढी भीती असेल तर मरता कशाला तुम्ही? काय सांगू रे तुला, मी ज्या मुला प्रेम करते पण तो माझ्यावर प्रेम करतो की नाही हे माहिती नाहीये मला. आश्चर्याची गोष्ट आहे की तू ज्याच्यावरती प्रेम करतेस त्याला हेही माहिती नाही की तो तुझ्यावरती प्रेम करतो की नाही. एकदा त्याला विचारून तर बघ. हे ठीक आहे. तू? होय, मी तुझ्यावर प्रेम करते. संग्राम, तू माझ्यावर प्रेम करतेस? हा हा हा. चल बावळट कुठली. अरे यार, कुठे फसलो. अरे यार, इथे मागेच लागली.
पोरी तू अशी ग कशी अगाग पोरी तू अशी ग कशी असल बोलना जरा तू टाळ ग अरे असल बोलना जरा तू टाळ ग तुझी जवानी पोरी संभाळ होशील तू गहाड हो अग पोरी तू अशी ग कशी आरती मी नाही तुझा सोबती अरे अरे पुरा तू असा रे कसा अग अग पोरी तू अशी ग कशी मी आधार मनी नाही तुझा विचार तू मोठ्या घरची पोर मी आहे गरीब फार आई बापाचा मी आधार मनी नाही तुझा विचार तू मोठ्या घरची पोर मी आहे गरीब फार अग अग पुरी तू अशी ग कशी अरे अरे पुरा तू असा रे कसा अरे तुला पाहून मी झाले जवान हो मला नाही आता कसले भान हो तू कसा रे दिसतो पहलवान झाले मी बेभान हो अग अग पुरी तू अशी ग कशी अग अग पुरी तू अशी ग कशी असल बोलना जरा तू टाळ ग अरे असल बोलना जरा तू टाळ ग तुझी जवानी पोरी संभाळ होशील तू गहाड हो अग अग पोरी तू अशी ग कशी काय शेवंते म्हणतोस लाजले वाटत दुसऱ्या पोरी बरोबर चाळे करताना मी काय सांगितलं तू तिचा मुका घेतला ते पण नाही सांगितलं याने तिचा मुका पण घेतला होय तोंडात तोंड होत पाच मिनिट माझा तर कधी मुका नाही घेतला एक मुका सुद्धा दिला नाही ताई दादांनी तिला मिठीत पण घेतलं
तू तिला मिठीत पण घेतलं हे देवा कुठे आहेस रे तू अन्याय होत माझ्यावर आणि कनेक्टर अजून काय काय केलं रे यांनी माझ्या पाठी काय केलं देव जाण कनेक्टर त्याच्यावर काय ओरडतोस शेवंत ताई मी तुला खरं सांगितलं दे मला 10 रुपये माफ कर दादा पोटासाठी करावं लागत शेवंत अशी का करतेस गप्प बस एवढा मोठा पराक्रम करून विचारतोस गप्प बस झालं गेलं तर गंगेला मिळालं शांत बस रडू नको वाटणीच तिला देऊन मला म्हणतोस गप्प बस तुला कसं समजून सांगू मी तुझ्यावरती प्रेम नाही करत गणपत तुझ्यावरती प्रेम करतो आता तर त्याला नोकरी सुद्धा लागलीये कालच मला भेटला होता मीच त्याला सांगितलं होतं तुझ्या घरी येऊन तुझी मागणी घालायला तरीच म्हटलं गणपतरावांची एवढी हिंमत कशी झाली माझ्या घरी यायची तूच त्यांना फिरकावलंस ना आणि मी कायमचं फुटावलं आता आहे ना काहीच बोलू नकोस माझ्या टिकलीच्या धणी तुला दाखवते मी नंतर शेवंते अगं काका कोण आहे रे काका पोस्टमॅन अरे पोस्टमॅन आहे वय काका पत्र आलंय आमचं होय संग्रामचं सरकारी पत्र आलंय संग्रामचं पत्र आहे हे जरा सही करा बर बर हे घ्या चहा ठेव चहा चहा घेऊन जा चहा आताच पिऊन आलोय काका अरे काय पिऊन आला चहा घेऊन जा अजून मला बरीच पत्र वाटायची काका येतो मी काका नंतर यांच्या आपल्याला हा बर येतो काका हो अग संग्रामचं पत्र आहे कसलं पत्र हाय सरकारी पत्र दिसतंय संग्रामसाठी संग्राम हॅलो बाबा काय बाबा पत्र आहे तुझ काय र काय विशेष आई बाबा माझं पीएसआय साठी सिलेक्शन झालंय म्हणजे काय अगं पोलीस सब इन्स्पेक्टरची परीक्षा पास झालोय नाशिकला ट्रेनिंग साठी बोलवलंय मला काय माझा पोरगा इन्स्पेक्टर होणार आहे खंडोबा पाहुला म्हणायचं मोठा हो लय मोठा हो संज्ञा तू इन्स्पेक्टर होणार हो कधी जाणार उद्याच उद्याच जायचं नाशिकला संज्ञा तू इन्स्पेक्टर होऊन ये मीच तुला बेडे घालतो कीर्तिवंत हो यशवंत हो बेटा बाळ संग्राम स्वतःची काळजी घे येळेवर जेवत जा जपून राहा आणि भाणंतंटा करू नकोस मन लावून ट्रेनिंग कर आणि घारू अण्णांच्या दुकानात वरच्यावर आम्हाला फोन करत जा सांभाळून जा बेटा संग्या सामानाकडे लक्ष ठेव आणि एसटी मध्ये कुणी काय खायला दिलं तर खाऊ नको बाबा नाही तर बेशुद्ध करतात ते सामान घेऊन जातात आणि दुसरी गोष्ट सूला जायचं असेल तर कंडक्टरला सांगून जा नाही तर तू सू करत बसशील नी गाडी जायची शेवंते काळजी घे सगळ्यांची तुझ्या भरोश्यावरती घर सोडून चाललोय तू काय काळजी करू नकोस मी आहे ना तू स्वतःचीच काळजी घे मला तुझीच काळजी वाटते रे चल एसटीचा टाइम झालाय येतो बाबा सांभाळून जा हॅलो संग्राम कसा आहेस रे मी बरा आहे ग आणि तुझी ट्रेनिंग कशी चालू आहे अगं माझी ट्रेनिंग सुद्धा चांगली चालली आहे बाकी बोल तू कशी आहेस मी ठीक आहे रे पण तुझी ट्रेनिंग संपायची वाट पाहते माझी ट्रेनिंग लवकर संपणार आहे संग्राम तू इन्स्पेक्टर झाल्यानंतर आपण लग्न करू आपण लग्नाचा बँड बाजा वाजवायची जास्त घाई नाही करायची पहिलं मला स्वतःच्या पायावरती उभं राहू दे नंतर लग्न यु आर राईट बाय टेक केअर बाय स्वीटहार्ट बाय स्वीटहार्ट बाय बकरा आला ए
ए थांदाम हळूहळू जा ए थांबो चल टॅक्स काढ चल टॅक्स कसला टॅक्स ए ऐकलं नाहीस का टॅक्स के देऊ का ना खाली ए तुला इथून जायचं आहे ना गव्हर्नमेंटला टॅक्स देतो आम्ही ए जास्त बोलायचं नाही जे बोलले ते काढ चल निकाल लवकर लवकर ए तिकडे काय बघतो चल निकाल एक काट एक तेरी तो खेळणार ना हप्ता घेऊ देणार माझं नाव इन्स्पेक्टर संग्राम तादलापूरकर मागतो हरामखोर मला टाकून तू आपल्याच पायावर कुलाडी मारून घेतली तुला माहित नाही गृहमंत्री माझे नातेवाईक आहेत ते त्यामुळे माझं कुणीच काही वाकड करू शकणार नाही आता येईल सरचा भाऊ तुझे 12 वाजवायला अबे नवसाची औलाद कोण सांभाळून बोल तुझे नातेवाईक गृहमंत्री असू दे ना तर प्रधानमंत्री न्याय तो ते पुढे कोणी मोठा नसतं आणि तुझ्या भावाची गाठ माझ्याशी आहे सातपुते काय विचार करतोय सातपुते अरे यार साहेबांनी म्हटलं हप्ता घ्यायचा नाही हप्ता घ्यायचा नाही मग आपलं कसं होणार तोच विचार मी पण करतोय जर असंच घडलं तर आपल्याला पगारावरच दिवस काढावा लागेल अरे 8-10 हजार मध्ये आपलं कसं भागणार साहेबाला 16 ते 17 हजार रुपये पगार असेल त्यांचं भागत असेल त्यात त्यांचं सोड रे आपलं बघ आपलं काय होणार वरच्या कमाईवर हा सेव्हिंग अकाउंट चालायचं हो मीरा रोडचा फ्लॅट हो पनवेलची जमीन हो पोरीचं लग्न झालंय वा 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 आपले लई वाईट दिवस आलेत इथं न्याय संग्राम साहेबा प्रमाणे होतो हळूहळू सुधरेल गाडी अरे कारल किती तुपात तळलं आणि साखरेत तरी घोळलं तरी ते कडू कडूच राहणार म्हणजे संग्राम साहेब सुधारणार नाहीत का नाही मी चांगल्या जांभळ्यांना सुधरवलंय संग्राम काय या नेताजी या बसा या साहेब या आम्ही बबनरावजवळ लक्ष ठेवतो काही चिंता करू नका काही काळजी करू नका बसा साहेब बसा 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 साहेब आपण पण बसा हो बसा तुला काय आणायचं ते 80 रुपये बरोबर बोलतायत साहेब
पैसे खिशात ठेवा जा लवकर सांग सातपुते लवकर ठंडा सांग जाऊन साहेबांना जा 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 अरे लवकर जा ना गंगोटे हो साहेब कोण आहे रे तो संग्राम नवीन आलाय वर्दीचा जोरावर उडतोय साहेब त्यांची कुठेतरी लांब ट्रान्सफर करून टाका म्हणतो कसा हप्ता घेणार नाही आणि कोणाला घेऊ देणार नाही असा कसा चालणार ही तर सिस्टम आहे ना साहेब आपला दबदबा लोकांमध्ये वाढावा यासाठी करतात असं ही पोरं पहिलं प्रेमानं समजावं आणि नाही ऐकला तर त्याला दाखवू आपला इंग घ्या साहेब थंड आणलंय प्या माझ्या पैशांनी आणलंय अरे माझं नाव तरी सांगायचं होतं तिथं त्या हॉटेलवाल्याला हा तुझ्याकडून पाच पैसे सुद्धा घेतले नसते सांगायचं होतं गांगुळे साहेबांनी मागवलंय हे पोलीस स्टेशन आहे उडुपीचे हॉटेल नाही सातपुते येस सर यांचा पाहुणचार कोणी केला हे एरियाचे एक्स एमएलए आहेत एमएलए असतील तर यांचा पाहुणचार घरी करा वा वा तुमचं बोलणं आपल्याला पटतं टू द पॉइंट बोलता तुम्ही पण टू द पॉइंट बोला माझ्या भावाला तुम्ही उगाच पकडून आणलंय उगीच नाही वडेरावांची तक्रार आहे तुमच्या विरोधात आजपर्यंत आमच्या विरुद्ध कोणी लेखी तक्रार केली नाही आणि भविष्यात करणारही नाही तुम्हीच त्याच्याकडनं सक्तीनं लेखी तक्रार करून घेतली असेल मी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती करून तक्रार लिहिलेली नाही म्हणजे त्या वडेरावाचे दिवस भरलेच वाटत म्हणजे जो कोणी तुमच्या विरुद्ध तक्रार करेल नक्की काय कराल तुम्ही त्याचं आम्ही काय करणार हे कधीच कोणाला सांगत नसतो आम्ही सुम मध्ये गेम बजावून टाकतो तुम्हाला प्रेमाचं सांगणंय विना कारण माझ्या भानगडीत नाक खुपसू नका नाहीतर तुम्ही माझी ट्रान्सफर तुमच्या नातेवाईकांकडून कराल अच्छा म्हणजे माझ्या बॅकग्राऊंड बद्दल बरीच माहिती आहे तुम्हाला पोलीस स्टेशनच्या पुस्तक यादीमध्ये तुमच्या नावाची लांबलचक यादी आहे पण साक्षीदार आणि कुठलाही पुरावा हे नसल्यामुळे तुम्ही रान डुकरासारखे मोकाट सोडलात संग्राम जिभेला आवर घाल माझ्यासारख्या भरभक्कम भिंतीवर धोका आपल्याचा प्रयत्न करू नकोस तुझं डोकं फुटेल पण या भरभक्कम भिंतीवर साधी खोचाही येणार नाही तुम्ही भरभक्कम भिंत आहात पण ती भिंत ज्यावर कोणी येऊन लघवी करून जात संग्राम ओरडून तुमचा गळा बसेल पण संग्राम गप्प बसणार नाही सजा भाऊ नमत घ्या आता आपला हात दगडाखाली आहे तुमच्यापेक्षा मला तुमचा वकील क्षण आवडतो इन्स्पेक्टर साहेब हे घ्या बबनरावच्या जमानतचे पेपर सातपुते येस सर सोडा त्यांना हो सर शांत रा बबनराव येतीलच आता दादा मला वाटलंच होत तू येणार चल तू बाबण्या परत हप्ता घेताना दिसला नाही पाहिजेस नाही दिसणार चला सरजा भाऊ आपली इथे दाळ गळणार नाही संग्राम मी तुला जिवंत नाही सोडणार नाही सोडणार कसला विचार करते काय नाही हो काय नाही देवानं आपलं ऐकलं बघा आपल्या संग्रामला नोकरी लागली आपण जीवनभर काबाड कष्ट केले ना आता राजा सारखं बसून राहायचं काम धाम काय बी करायचं नाही अजिबात संग्राम म्हणतो मटन चिकन खायचं आणि द्यायचं ताणून पण असं किती दिवस चालणार मला बो कंटाळा आलाय अजिबात काम नाही म्हणजे काय हे बरं नाही काम पाहिजे तुम्हाला मग जा तो समोरचा फुटपाथ आहे तो साफ करून या तुम्हाला काम बी मिळलं आणि शहर बी स्वच्छ होईल नाही का नाही काय वाटत का तुला बोलायला इन्स्पेक्टरचा बाप आहे मी इन्स्पेक्टरचा बाप लोकांना काय दुसरं काम नाव ठेवण्याशिवाय तुम्ही जा काम करा तुम्ही जा काम करा अरे वा काय ऑर्डर करते
पोरग इन्स्पेक्टर झाल्यापासून लय जोर चढलंय तुला. येणारच की मला जोर. माझा पोरग इन्स्पेक्टर हाय. आणि माझं कोण नाही? कोण नाही तो माझा. मला तो माझ्या लग्नात आहेर मिळालाय ना. असा तसा नाही तो इन्स्पेक्टर. माझच पोर आहे ते. जोर काढावं लागलंय. तुमच्या जीबेला काय हाडबीड हाय की नाही? हा तर चढ लागलाय वाटतं. मी म्हातारा? हा हा. नाहीतर काय? केस पिकलेत म्हणून. केस काळे केले म्हणजे तरुण नाही झालं. आव पिकलं पान कधी गळून पडल काही सांगता येत नाही. पोरग आता करत सवर्त झालंय. होय. त्याच्या लग्नाचा विचार सोडून हे काय तुंतुनं वाजवत बसलाय? त्याचा कशाला विचार करायला पाहिजे? चांगली नोकरी आहे, इन्स्पेक्टर आहे, फटाकडी सारखी शेवंत आहे. दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायण सारखा आहे. मी बघतो. बर अरे बन्सी गंग्या, आत्ताच तुझी आठवण काढली. तू 100 वर्ष आयुष्य बघ तुला. अरे गंग्या, कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं रे. ये पुन्हा शतायु भव. चल चल. आई ये एक शिवंते. सुखीरा सुखीरा या भाऊजी बसा. वे बस बसा बसा. लय बरं झालं तू आलीस बघ. तुझ्या वाचून बिलकुल करमेना. तुम्हाला इथं करमे ना आणि आम्हाला भी तिकडे चैन पडे ना. गंग्या खरं सांगतो, अरे तुझ्याशिवाय गावात एकदम सुन सुन वाटायचं. अरे माझं तो सोड, या शेवंताचं हाल ते विचारूच नको. सारखी गबगार राहायची, ना धड बोलायची कुणाशी, ना धड खायचं. एकटक तुमच्या घराकडे नजर लावून बघायची, न रडायची. गंग्या, अरे जन्मदात्या बापाला कन्यादानाशिवाय मुक्ती नाही. या लेकराला पदरात घे आणि मला मुक्त कर बाबा. अरे लग्नगाठ म्हणजे जन्मगाठ. आम्हा दोघांची तुम्हा दोघांच्या लग्नाला संमती आहे. आता तुम्ही आलाच आहात तर संग्रामशी बोलून घेते. ते कधीचा मुहूर्त निघतो तो तसं हिला तर मी सून कधीच मानलंय. फक्त अक्षता बाकी आहेत. काय हो मामा, सासू पण तर आई सारखीच असते. तुम्हा दोघी सासू सुनांच बर जमत. संग्राम कुठे दिसत नाही? इन्स्पेक्टर येतो. इन्स्पेक्टर कुठे असणार? पोलीस स्टेशनात. हा ना वर्दीत कसा दिसतो, अगदी रुबाबदार. मला बघायचंय त्याला वर्दीत. अग येईल की तो रात्री, मग बघ की काय. हो ना. मला या क्षणी बघायचंय त्याला. मी चालले पोलीस स्टेशन. अग या शहरात बरीच पोलीस स्टेशन आहेत, तू कुठं कुठं शोधणार त्याला? कुठं आहे त्याचं पोलीस स्टेशन? आणखी कुठं असणार? सैतान चौकी पोलीस स्टेशन नाही का हो? अग शिवंती थांब की, चहा पाणी तर करून. मला नको, आपणच करा. मी संग्रामला भेटून देते. मी जरा चहा पाण्याचं बघ. आणि हे बघ, जाताना बोचका आत घेऊन जा. हिचा लेक इन्स्पेक्टर झाल्यापासून माझं काम ऐकतच नाही. अरे बिचाऱ्यांना खूप कष्ट काढलेत, आता सुख मिळतंय भोगू दे ना. आणि तुझी लेक लगेच गेली त्याला भेटायला. मला आपल्या वेळी असं धीटपणा नव्हता. नाही आई बापांना पोरगी दाखवली, नंदी बैलासारखं केलं आणि आपण उभं राहायचं. हॅलो, शैतान चौकी पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर संग्राम स्पीकिंग. हॅलो हवालदार साहेब. मी हवालदार नाही, इन्स्पेक्टर संग्राम बोलतोय. आहो, फोनवर कुठे दिसतंय, कोण बोलतंय ते? बोला, काय काम काढलं? काय सांगू साहेब तुम्हाला, माझ्या होणाऱ्या नवऱ्यानी मला छळायला सुरुवात केली. त्याच्याविषयी तक्रार करायची होती मला. कसा छळतो तुम्हाला तुमचा होणारा नवरा? कसं सांगू बाई तुम्हाला, मुंबईला नोकरी लागून 8 दिवस झाले. भेटघाट तर सोडा, 1000 रुपयाचा फोन सुद्धा करत नाही तुम्हाला. बाई तुम्हाला झाली घाई, तुमचा नवरा रिकाम टेकडा नाही. माणसाने काम करायचं का उगीच भेटून वेळ फुकट घालवायचा? म्हणजे काय, तुम्हाला आज पण भेटणार नाहीयेस? सॉरी मुक्ती, आय एम बिझी. तू कसा माझा आवाज ओळखलास? तुझा आवाज कैद आहे माझ्या मनात. अच्छा,
माझा आवाज कैदा आहे मग मला कधी कैदी बनवणारेस? लवकरच आई बाबांच्या पुढे तुझ्या नावाची चार्जशीट दाखल करणार आहे. बघ हा ह्या केसचा निकाल लागेल ना लवकर. माझे आई बाबा माझ्या शब्दा बाहेर नाहीये. ओके बाय 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 लव्ह यू. दोन दिवस आत गेलो हा शेपारला मी आता सोडणार नाही त्याला. हे बघ हे बघ तू तुला सांगितलं तू इकडून इकडं सैतान पोलीस चौकी कोण इकडे हाय? ए बघा ही तुझ्या बरोबर बोलते. काय गा इकडे सैतान चौकी पोलीस स्टेशन कोणीकडे हाय? आम्हाला माहित आहे तिथे ना माझा संग्राम आहे. माझा म्हणजे तू तू कोण त्याची? मी त्याची होणारी बायको आहे. काय म्हणालीस? मी त्याची होणारी बायको आहे. खोट तर नाही बोलत ना? मी कशाला खोट बोलू? खरं नसेल वाटत तर विचारा संग्रामला. आम्ही आता पोलीस स्टेशनलाच चाललोय संग्राम साहेबांना भेटायला. तुम्हाला बघितलं तर बरं वाटेल त्यांना. चला मी तिकडेच चाललो. ए बघा बघा गरज उघड बस साफ. ए बघा लवकर चल. हॅलो बाबा बोला. संग्राम शेवंत आली आहे ना? अहो बाबा शेवंत इकडे कशी काय असणार? ती तर गावाला असली पाहिजे ना. अरे शेवंत आणि बन्सी दोन तासापूर्वी इथं आली आणि शेवंता तुला भेटायला पोलीस स्टेशनला गेली. काय? हो नाही ती तर मला भेटायला नाही आली. तुम्ही काळजी करू नका थांबा तिला मी बघतो. ठीक आहे पण ही गेली कुठं पो? हॅलो कोण? साहेब वरच्या टेकडीवर एका मुलीला गुंडा दिलेला आहे. ठीक आहे मी लवकरच पोहोचतो तिकडे. संग्रामची होणारी बायको तू माझ्याबरोबर लग्नाची चांगला नवरा बनण्याचा प्रयत्न करी. आपण आपण हनीमूनला जाऊ माझ्याबरोबर लग्न कर मी तुला खूप सुखी ठेवीन. मी आहे ना तुझ्यासाठी. संग्रामला कशाला ओरडतेस? सांगितलं होतं मी पण तू सुधारणार नाहीस. चल तुला दाखवतो. सातपुते? हा सातपुते बोल. हॅलो साहेब. हो इन्स्पेक्टर संग्रामने आपल्या पाबण्याला पकडून तुरुंगात टाकलेलं आहे. काय? होय साहेब अटेम्प्ट ऑफ रेपच्या केस मध्ये. हा कालचा लौंडा आता मला जखमी करायचा प्रयत्न करतो. त्याला दाखवतोच मी काय माझी ताकद काय आहे.
लवकर करा साहेब. या इन्स्पेक्टरची बदली दुसऱ्या पोलीस स्टेशनला नाही तर या जगातूनच त्याचं नामोनिशान बदललं पाहिजे. तुमची लई कृपा होईल साहेब. थांब, येतो मी पोलीस स्टेशनला. कुठे असेल माझी पोर? हे देवा, माझी पोर कुठे गेली? अरे गंगा, देवा पांडुरंगाने सुखरूप असू दे. शेवंत संग्या, अरे कुठे सापडली पोर? पोरी काय झालं? पोरी मामा शांत, उगीचच गोंधळ घालू नका, शांत राहा. ठीक आहे, आम्ही शांत राहतो. तू काय ते शांतपणे सांग बघू. बाबा, मुंबईच्या सुनसान ठिकाणी रस्त्यावरती गोंधळ मुलगी दिसली की काय होतं हे तुम्हाला सांगू का? अरे देवा, पोरी पोरी काय घडलं गे? जिवंतपणी तोंड दाखवायला जागा उरली नाही. देवा, अरे काय करू मी? जिथे पण तिरडीवर झोपवलं असती. आता आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवंता, अग बाहेर शेण कळलंस तर बाहेर जीव द्यायचा, इथं कशाला आलीस? मामा, यात शेवंताचा काही दोष नाहीये आणि तिच्यावर बलात्कारही झाला नाही. तिने मोठ्या हिमतीने स्वतःचा बचाव केलाय. तिचं नशीब चांगलं म्हणून ती वाचली. तू आलास म्हणून वाचले, नाहीतर त्या बबण्यानं बबण्याविरुद्ध कलम 354 लावलाय. आता त्याचा बाप जरी वरून खाली आला ना तरी त्याला वाचवू शकणार नाही. लय मोठी भानगड आहे. म्हणजे आम्ही इथं येऊन आमच्या पायावर धोंडाच मारला की आता पेपरवाले येतील, टीव्ही रिपोर्टर येतील, या बातमीचं भांडवल करतील, माझी शेवंत बदनाम होईल. नाही, आता इथं राहायचं नाही. आम्ही गावाला जातो पोरा, गावाला जातो. जर तुम्ही गावाला निघून गेलात तर बबण्या केस मधून मोकळा सुटेल आणि माझ्या विरुद्ध केस करेल. मी शेवंताच्या मागे खंबीरपणे उभा आहे, तिला कोणीही बदनाम करणार नाही याची मी काळजी घेईन. संग्राम, मी तुझ्या बरोबरच आहे, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावर. या नेताजी, या. बबण्या, घाबरू नकोस, तुला आजच बेलवर बाहेर काढलं असतं रे. पण आज शनिवार, उद्या रविवार, तुला आता तुझी सुटका आता सोमवारीच होणार. तुला बाहेर काढायला जीवाचं रान करीन. त्या संग्रामच्या नसवर हात टाकलास, मी तर बोलतो तू पुरी करून करणं टाकलीस त्याची. माझ्यासारखा तडफडत असेल तो आता. अरे त्याला मारू दे, मी इथे दारूसाठी तडफडतोय. सातपुते तुझी सोय करेल, काळजी करू नकोस. तो संग्राम यांच्या आधी मला इथून गेलं पाहिजे. तो दयाराम साटम मंत्र्याला निमंत्रण दिलंय, तुझ्यासाठी सेटिंग करावं लागेल रे बाबा. तू काळजी करू नकोस, बिंदास रा. ओके, संग्रामच्या समोर उभं राहायला तुझ्या भावाची सुद्धा फाटते. ते बोलू नकोस. वो मंत्री दयानंद साटम से मिलने गए. सर जा, कमिशनरशी माझं बोलणं झालंय. 354 कलमाखाली तुझ्या भावाला अटक केली आहे. साक्षीदार आणि जामीनदारांच्या आधारावर तुझ्या भावाला कमीत कमी 5 वर्ष तरी शिक्षा होईल. काहीतरी मार्ग काढा साहेब. प्रत्येक दुखण्यावर रामबाण हा इलाज असतो. अशक्य ह्या जगात काहीच नाहीये. फक्त पैसा फेको पैसा. पाण्यासारखा पैसा होतीन. पैसा फेको तमाशा देखो. पण बाकी सगळी व्यवस्था केली आहे. सगळी झाली आहे, फक्त तुम्ही आता उठा. चल. <चाल। laughs>
माझी तिखट मिरची कोल्हापुरी, माझी काया गोरी गोरी जशी तिखट मिरची कोल्हापुरी, माझ्या पासून वाचले कोणी मी आहे रे छप्पन छुरी, माझ्या पासून वाचले कोणी मी आहे रे छप्पन छुरी, माझी काया गोरी गोरी जशी तिखट मिरची कोल्हापुरी, माझी काया गोरी गोरी जशी तिखट मिरची कोल्हापुरी। पवन पाटील यांच्या विरुद्ध बरेच केसेस आहेत, त्यापैकी कोर्ट केस क्रमांक 11-9 3-7 भादवी व कोर्ट केस क्रमांक 59-9 354 34 भादवी। केसेस एकत्र चालू असल्याने घटनेविषयी पंच व साक्षीदार व तसेच तपासिक अंमलदार यांची जबानी नोंदविल्यानंतर बबन यांनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत आहे। म्हणून कोर्ट केस क्रमांक 11-9 3-7 भादवीमध्ये 10 वर्षे कारावासाची शिक्षा व कोर्ट केस क्रमांक 59-9 354 भादवीमध्ये 2 वर्षे कारावासाची शिक्षा असे मिळून 12 वर्षे कारावासाची शिक्षा बबन पाटील यांना सुनावण्यात येत आहे। अहो पार्टीसाठी मी काय नाही केलंय, रात्रंदिवस छटलोय मी पार्टीसाठी, माझी सगळी मॅन पॉवर वापरले मी पार्टीसाठी, आणि माझ्या भावाला तुम्ही सोडू शकत नाही। काय नाही, उद्याच येऊन तुमच्या तोंडावर मी पार्टीचा राजीनामा फेकतो मी, मग कळेल तुम्हाला माझी काय किंमत आहे, सरजा पाटील काय चीज आहे ते तेव्हा तुम्हाला कळेल, काय गरज नाही मला पार्टीची। हा समजलं, या संग्राम साहेबामुळे आपलं फुकटच सर्जेरावाशी रिलेशन खराब झालं, पण तो आडीनडीला नेहमी आपल्यासाठी धावून येत होता, त्याचा भावाला 12 वर्षाची शिक्षा झाली आहे, आता तो आपल्याला 5 पैसे सुद्धा देणार नाही। आपण ह्या ठिकाण्यावरून दुसरीकडे बदली करूया वाटते मला। मला पण असंच वाटतं, याला म्हणतात
भगवान देता है पण संग्राम साहेब की वजह से नहीं मिलता। संग्राम साहेबामुळे आपला जीवन मुश्किल झालंय। अरे नाही तर काय, महिना झालाय 500 रुपयाचं तोंड नाही बघितलं। हो मी तर 500 रुपयाचा कलर सुद्धा विसरलो। अरे माझी बायको म्हणते शिर्डीला जाऊन बाबांचा नवस करा, साहेबांची बदली दुसरीकडे हो। ए असला काय वंगार बोलू नकोस, साई बाबा असल्या नवसाला पावत नाही, बाबा सत्याचाच साथ देतात। अरे मग काय करायचं आम्ही, जे नसिबात असतात तेच घडतं। मग असं करू, कस आता आपली ट्रान्सफर आपणच करून घ्यावी। आता कसा बोलला शाणा सारखा, त्याला लागा का मला। अरे तू केव्हाचे फोन ट्राय करते, तुला कोणाशी बोलत असतोस रे एवढा तू? तुझी सवत फोनवरती फोन करत असते। काय माझी सवत कापून टाकेन, कळलं ना? काय तुला जे काय समजायचं ना ते समज, पण पुन्हा जर सवतीचं नाव घेतलंस ना तर याद रख। लग्नाच्या भोवल्यावर अजून चढलो नाही, त्याच्या आधी इतका अधिकार। अरे वेड्या, हा अधिकार तर माझ्या प्रेमाचा आहे। माझ्या राजा, तू आता स्वतःच्या पायावर उभा आहेस, आता पटकन लग्नाचा बारोडा आणि जाऊ हनीमूनला। अच्छा हनीमूनला जायची घाई झाली सरकारला, चल लग्न आधीच हनीमूनला जाऊ। कुठे घेऊन चाला मला, सोड ना। हनीमूनला जातोय। नाही हा सोड, नाही बोलणार नाही मी तुझ्या। आता तर हनीमून करा, आता काय करते, आता अशी काय करते प्लीज। नाही नाही मी नाही सोडणार, सोडणार प्लीज संग्राम। नाही आता तुला कसं सोडू मी। हा काय चावटपण आहे? चावटपणा कोणी सुरू केला होता? कोणाला हनीमूनची घाई झाली होती? आपल्या दोघांची संमती आहे ना, मग भीती कोणाची? तरी पण संग्राम सोड मला, खाली उतरव आधी बघा, नाही तर निघून जाईन मी। असं बोलू नकोस ग मुक्ती, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू माझा श्वास आहेस, तू माझ्या हृदयाची स्वामिनी आहेस, मी तुझ्याशिवाय अपुरा आहे, मला तुझी फार गरज आहे। खरंच सांगतो, तू माझ्या इश्काची राणी आहेस, तुझ्याशिवाय मी कोणाची कल्पना करू शकत नाही। माझ्या हृदयात तूच विराजमान आहेस, मी तुझ्याशीच लग्न करणार। आय लव्ह यू मुक्ती, आय लव्ह यू। माझ्यावर प्रेम नाही करत, गणपतला त्याने त्याच्यासाठीच माझ्या घरी मागणी घालायला पाठवले होते। शेवंता तू कधी आलीस? एवढ्यातच। आणि आई बाबा? मागून येत आहेत, बाजारात खरेदी करतायत। तू काय खरेदी केलीस? मला जी वस्तू आवडली होती ती लगेच कोणीतरी घेतली रे। मग दुसरी वस्तू घ्यायची होतीस ना? एकच पीस होता। मला सांग कोणती वस्तू आवडली होती तुला, मी ती तुला घेऊन देना। माझ्या संग्रामवर कब्जा करून उलट मलाच विचारतेस,
तू माझ्या प्रेमाची ताटातूट केलीस का? ए शेवंता, हां कसला विचार करतेस? सांग ना कोणती वस्तू आवडली होती तुला? मला श्रीकृष्णाची मूर्ती आवडली होती ग। अग वेडे, राधाकृष्णाची तर अनेक मूर्त्या मिळतात बाजारात। मला फक्त श्रीकृष्णाचीच मूर्ती हवी होती ग, राधा नाही। शेवंता, मी आणून देईन तुला एकटा श्रीकृष्णाची मूर्ती। माझा श्रीकृष्ण तूच आहे श्री। हा संग्राम, तू शेवंताला एकट्या श्रीकृष्णाची मूर्ती आणून द्या। यांना चहा पाणी केला? चहा पाणी हिला बाहेर पाचतो, उशीर झालाय, निघतो आम्ही। चल शेवंते। काय ग, अशी उदास का बसलीस तू? ही तयारी कसली? मला गावाला जायचंय भाऊजी। ए बनसे, ही मग काय म्हणते? काय ग पुरी, काय म्हणतेस? होय अण्णा, मला गावाला जायचंय आत्ताच। पुरी येडी का खुळी तू? ही बघ बघ बघ, तुझ्यासाठी लग्नाची साडी बी आणली। बरं झालं तुम्ही साडी आणली, पण आपण गावालाच जाऊन लग्न करूया। अगं पुरी, संग्राम इथे असताना आपण गावाला कशा पाहिजे जायचं? अगं शेवंते, आपण लगीन हेच करूया धुमधडाक्यात। बघ सगळी तयारी झालेली। अगं दोघांच्या पत्रिका बी जुळल्यात आणि आम्ही मूर्त बी काढून आणलाय। दोन मूर्त आहेत, एक 15 तारखेचा आणि एक 21 तारखेचा। अरे बरीच वर्ष ज्याची वाट बघत होतो तो दिस आता लवकरच येणार। आणि मग शुभ लग्न सावधान। आपण मित्र नाही तर एकमेकांचे सगळे सोयरे। गंग्या, अरे आपण सोयरे जरी झालो तरी मैत्री तोडायची नाही, मैत्री तोडायची नाही। लगेच झालं की ही तुझी सून आणि ही तुझी सासू आणि मी मामा नाही सासरा। वर्षभरात नातू झाला पाहिजे। आधी लगीन तर होऊ दे। हा नाही, संग्रामला येऊ दे, त्यालाच विचारतो 15 तारखेचा मूर्त धरायचा की 21 तारखेचा। मला संग्रामशी लग्न नाही करायचं। काय म्हणलीस? असं का ग म्हणतेस? काय म्हणली तू? ए दोस्त, का फिरलं काय तुझं? अगं काय बोलतेस याचं भान आहे का तुला? असं अशुभ बोलू नकस ग, देवाच्या कृपेने आता चांगले दिवस आले। असं नको ग बोलूस, आईला कुणीतरी समजवा हो। पोरी अगं इनवणी करतो तुला, हात जोडतो तुला, पण लग्नाला नकार नको देऊस। आबा मी पण तुमच्या पाया पडते, मला संग्रामशी लग्न करायला जबरदस्ती करू नका, नाहीतर आत्महत्या करीन मी। शेवंता, तू आमच्या पासून काहीतरी लपवतेस, खरं सांग ना ग,
तसं संग्रामशी भांडण झालंय का? नाही, संग्राम मला भेटलाच नाही. लहानपणापासून तू माझी सून व्हावीस हे स्वप्न नेहमीच पाहत आलो आम्ही, आणि आता तू नकार देतेस. माझ्या संग्रामशी तू लग्न करणार नाहीस? माझ्या संग्रामशी तू? मी नाही करणार संग्रामशी लग्न. कारण सांग. कारण नामेच्या गणपतावरच माझं प्रेम आहे, त्यालाच नवरा मानलाय मी आणि त्याच्याशीच लग्न करेन. तू आधी जर मला हे गावाला सांगितलं असत तर मी इथं आलोच नसतो. घात केलास तू, माझा घात केलास. लहानपणापासून तू ज्याच्यावर प्रेम केलंस, ज्याच्यासाठी तू वेडी झालीस, त्याला लग्नाला नकार दिलास तू. मी संग्राम बरोबर लग्न करणार नाही, माझा निश्चय पक्का आहे. आमच्या बरोबर राहून आमच्या छातीत खंजीर खुपिसलास तू, ते तुला कधी भी माफ नाही करणार. आमच्या माया ममतेचा खून केलास ग तू. वहिनी दोघांनी मला जोड्या द्या ना. ओ माझ्या पोरीमुळे तुमच्या भावना दुखावल्या, माफ करा वहिनी, माफ करा, माझ चुकलं वहिनी, खरंच माझ चुकलं. तुमचं नाही भाऊजी, आमचं चुकलं हो, आमचं चुकलं. गंगा वहिनी, आम्ही तुमच्या भावना दुखावल्या, माफ करा मला. शेवंतीने आपला घात केला. आई, शेवंता मामा गावी गेले म्हणून रटतेस की काय? तुला कसं कळलं रे? रस्त्यातच भेटले. मामा मला म्हणाले की शेवंताचं लग्न आहे म्हणून गावी चाललोय, पण असं अचानकपणे गावी जाणं मला काहीतरी घोळ वाटतोय. बाबा खरं सांगा काय झालं? शेवंतानं तुझ्या संगत लगीन करायला नकार दिलाय. काय? नाही म्हणाली. म्हणजे तुम्ही माझं लग्न शेवंताशी करणार होता की काय? मग ही खरेदी कशासाठी केली? मला न विचारता, माझं शेवंतावरती प्रेम नाही, तिच्यावर गणपत प्रेम करतो आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे. बरं झालं तिने मला लग्न करण्यास नकार दिला, नाहीतर मीच तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला असता. असं? हो, माझं मुक्तीवरती प्रेम आहे, मी तिच्याशी लग्न करणार आहे.
म्हणजे मला न विचारता निर्णय घेतला असतो. बाबा आज मी तुम्हाला सांगणारच होतो. म्हणजे मला न विचारता? तसं नाही बाबा, तुम्ही भलताच अर्थ घेताय. म्हाताऱ्या आई बापाचा ऐकण्याचा काळ आता गेला. आता पोराचा युग आहे, आपल्याला नग का त्याच्यासारखं वागायला? सोडा आतारा, किती केलं तरी पोर आपलंच आहे आणि आपलं ते आपलंच. लागा आता लग्नाच्या तयारीला, पोराच्या खुशीतच आपली खुशी आहे. उडून द्या लग्नाचा बार. मुक्ती तुझा फोन आहे. हॅलो, कोण? हा मुक्ती, मी संग्राम बोलतोय. संग्राम, मी करते तुला नंतर, ठीक आहे? हा संग्राम कोण आहे का मुक्ती? संग्राम, अग तो माझा मित्र आहे. तो हो का? मग आधी कधी सांगितलं नस त्याच्याबद्दल? अग आई तो कळलं कळलं मला. अगं तुझी पसंती माझी पसंत आहे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सांग कधी जायचं त्यांच्याकडे बोलणी करायला? आई मी त्याला आत्ताच फोन करून विचारते केव्हा यायचंय ते. लगेच कळव मला. काय ना, एकदा तुमचा साखरपुडा झाला की मग तुमच्या लग्नाची तयारी करायला मी मोकळी. तोंड गोड करते सगळ्यांचं. हो ना, इतक्या आनंदाच्या वेळी तोंड गोड तर झालंच पाहिजे, नाही का? घ्या ना पेढा. घ्या ना, घ्या. बर आता मुहूर्त कधीचा काढायचा? लवकरच काढून मुहूर्त, नाही का? हो हो हो.
आला रे घरी आला नवीन पाहुणा आला रे घरी आला नवीन पाहुणा चेहऱ्याने दिसतो कसा गोरा चेहऱ्याने दिसतो कसा गोरा कोणी दीपक आला आला रे आला रे घरी आला नवीन पाहुणा आला रे घरी आला नवीन पाहुणा सारखा वाग करशील वाघा सारखी शिकार तुझ्या पुणे सर्व बेकार हो तू आहे सूर्याची आग बाळचंद्रा सारखा वाग करशील वाघा सारखी शिकार तुझ्या पुणे सर्व बेकार आला रे घरी आला नवीन पाहुणा आला रे घरी आला नवीन पाहुणा चेहऱ्याने दिसतो कसा गोरा चेहऱ्याने दिसतो कसा गोरा कोणी दीपक आला आला रे घरी आला नवीन पाहुणा आला रे घरी आला नवीन पाहुणा नाही हसले रे बाबा मग कशासाठी असली या वयात का शिकायचं ओ आई शिक्षणा वाचन बंधन नसत कोणत्याही वयात शिकू शकतो सरकारने सुरू केलं रोड अभिमान क्षेत्र सरकारचं बरं मनात आलं की कायदा बदलायचा नातू कडून आजी आजोबांना शिकवायची आयडिया चांगली आहे ही आयडिया त्याची नाही माझी आहे तर मग ही आयडिया लय भारी आहे तू आम्हाला शिको आम्ही शिकू 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 कमिन सर मुक्ती मॅडम संग्राम ताडलापूरकर यू आर ऑलवेज लेट हे काय वेळ झाली यायची सॉरी टीचर सॉरी टीचर इट्स ओके
इट्स ओके चा बच्चा टीचर झालास हा अगं मम्मी हे काय करतेस डोंट किस मी माझ्या स्टुडंटवर परिणाम होईल ते तुझे स्टुडंट नाहीत आजी आजोबा आहेत छडी घेऊन काय बसलास छडी पाहिली तर विद्यार्थ्याला आठवण लवकर येते हा हे बरोबर आहे बोल सूर्या तुला काय पाहिजे मला आजीकडे न्या आज सॅटरडे आहे उद्या आजीकडे राहतो परवा मी येईल ओके उद्या जाऊया तुझ्या आजोळी सूर्या ए सूर्या थकली रे मी आता कुठेस तू सूर्या सूर्या सीए नाही तर मी पट्टी काढणार आहे आता सूर्या 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 आई किती त्रास देतो रे तुम्हाला ऐक मला थोडं घरी काम आहे तर मी जाते तुझ्या पप्पांना पाठवते उद्या तुला न्यायला ठीक आहे आणि आजीला त्रास द्यायचा नाही ओके हट्टपणा करायचा नाही ओके कळलं सूर्या ए सूर्या सूर्या कुठे गेला हा मुलगा आता तर इथेच होता सूर्या 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 काय वाचतोयस सूर्या बाळा तुझं हे वय कॉमिक्स वाचण्याचं आहे खेळायचं आहे ही मोठी मोठी कायद्याची पुस्तक वाचण्याचं नाहीये आजी कायद्याच्या कोणत्या पुस्तकाला लिहून ठेवलं आहे की हे पुस्तक लहान मुले वाचू शकत नाही लॉ बुक वाचून ज्ञान मिळते की कायद्याच्या कुठल्या कलमामध्ये कुणाची काय शिक्षा आहे मी तर म्हणतो की भारताच्या प्रत्येक मुलांना सरळ भाषेत कायदा व शिक्षा याबद्दल वाचन झालंच पाहिजे व्हेरी गुड तुझ्या मुद्द्यात तर दम आहे बाबा बरं हे बघ मी तुझ्यासाठी रसगुल्ले आणलेत खायला आजी तूच बरं वाटा मी वाचन करण्यात फार बिझी आहे बरं बाबा घे अजून एक घेतोस बस पुढे बर पाणी घे सूर्या तुझी मम्मा तुला माझ्याकडे जेव्हा सोडून गेली तेव्हा न्यायदेवीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती आजी मीच न्यायदेवीच्या डोळ्यावरची पट्टी काढली का कारण न्यायदेवी डोळ्यावर पट्टी बांधून न्याय कसे करणार तिला कसे समजेल की कोणते पाडे जड आहे न्यायचे पाडे जड किंवा न्यायचे दोन्ही पाडे बघण्यासाठी डोळे उघडे नको का त्यासाठी मी न्यायदेवीच्या डोळ्यावरची पट्टी काढली सूर्या बाळा तू चुकलास अरे न्यायदेवीच्या डोळ्यावर पट्टी यासाठी बांधलेली असते की तिच्या समोर आपलं परक कोणीही आलं तरी तिने न डगमगता सत्याच्या बाजूनेच न्याय दिला पाहिजे बाळा न्याय भावनेच्या भरात होत नसतो इथे साक्षी पुरावे सगळं तपासलं जातं मग कायद्याच्या दृष्टिकोनातून कोण सत्य कोण असत्य याचा विचार केला जातो आणि मगच न्याय दिला जातो समजलं खरंच आजी मी चुकलो पट्टी मानण्यामागे हे कारण आहे ते मला माहितच नव्हते आय एम सॉरी न्यायदेवी मला माफ कर मी पुन्हा असं कधी करणार नाही सॉरी आजी माझ्यामुळे तुझी भावना दुखावली इकडे पुन्हा असं कधी करू नकोस बाळा अग आजी माझ्यापेक्षा सर्व मोठ्या माणसांना मला किस करण्याची सवय आहे का कोणी माझा किस्साच घेत राहतो Oh!
मी पार्टीच्या लोकांसाठी खूप काय केलं, पण ते बेमान असतात, ऐनवेळी मदत करत नाहीत. सरजा दादा, मी जोपर्यंत संग्रामला या दुनियेतून उठवणार नाही, तोपर्यंत हा डोक्याला बांधलेला कफन मी सोडणार नाही. संग्राम ज्या वेळेस तो मरेल ना, तो मरेल ना, तो त्यावेळेस हा बांधलेला कपडा मी त्याच्यावर कफन म्हणून टाकेन. हॅलो. हॅलो संग्राम, मुक्ती बोलते. हा बोल मुक्ती. येताना जर आईकडनं सूर्याला घेऊन याल. हा बरं ठीक आहे, मी सूर्याला त्यांना घरी घेऊन येतो. ओके ओके बाय. चल बाय. हॅलो. हा बोलतो. अच्छा मागे. हो ठीक आहे, येतो मी. बरं, मी 2 तास येतो. सूर्या चल लवकर. येतो. सूर्या नाही, सूर्या ठीक आहे. तू काय केलंस सूर्या, तू काय केलंस सूर्या. जल्दी करो ऊपर. अंग्रेजों के जुल्म अभी कम नहीं हुए थे कि उन्होंने लूट मार का रास्ता भी अख्तियार कर लिया और हमारे मुल्क के कीमती खजाने को लूट कर वो यहाँ से बाहर भेजने लगे. हम बिल्कुल ठीक है मामा साहब. लेकिन आप ठीक हैं इतने दिन? ये सब हम बाद में बताएंगे, फिलहाल हम चाहते हैं कि शंकर के खिलाफ कोई कार्रवाई ना की जाए. वो नादान है और इस वक्त बहुत गुस्से में है. ब्रेकिंग न्यूज, आताच हातेलेल्या बातमीनुसार महादेवाच्या मंदिरात संग्राम तातलापूरकर यांचा मुलगा सूर्या आपल्या वडिलांच्या रिव्हॉल्वरने बबन पाटील यांचा खून केल्याने शहरात खळबळजनक बातमी पसरली आहे. काय केलंय पोरांनी? काय झालं? हॅलो, अवतार शिंदे बोलतोय. संग्राम साहेबांवर बबन पाटील यांनी गोळी चालवली, त्याला जखम झालीय. सिटी हॉस्पिटल मध्ये आहेत ते. मी लगेच येते तिथे. काय बबनचा खून? होय साहेब, आपल्या संग्रामच्या इन्स्पेक्टर संग्रामच्या मुलाने आपल्या बबनवर गोळी चालवली, ते जागीच ठार झाले. तुम्ही मंदिराजवळ या. ठीक आहे ठीक आहे. ताबडतोब निघा साहेब. येतो येतो मी. आलो आलो. काय झालं तुम्हाला? अगं घाबरू नकोस, गोळी दंडाला चाटून गेली आहे. आणि सूर्या कुठे आहे? सूर्याला काही झाले नाहीये, तो पोलीस कस्टडी मध्ये आहे. आई, तो निर्दोष आहे, त्याची सुटका होईल. काळजी करू नकोस,
नमस्कार सरजे साहेब, मी आपणास काही दाखवणार आहे। या बसा। मला आपणास काय दाखवायचं आहे? मला काय बघायचं नाहीये। आपण चूक करत आहात साहेब, आपल्या भावाच्या खुनामुळे क्रांती घडवणारी सीडी आहे माझ्याकडे, ती आपण कोर्टात दाखवली सगळी बाजू आपल्या पक्षात राहील। ठीक आहे सीडी, ती पाहिल्यावर आपणास माझी गरज भासली तर मला संपर्क करा। हे घ्या माझं कार्ड। बर, निघतो मी आता। आता पोरग वाचत नाही। हा कदम, सर्जा पाटील बोलतोय। बोला साहेब, बोला। नाही, ही सीडी बघितली मी। हुशार माणूस आहेस तू। बोल, काय पाहिजे तुला? सर्जा साहेब, सर्वजण पैशासाठी धडपड करत असतात, मला पण पैसा पाहिजे, पैसा। किती पाहिजेत बोल? त्या संग्रामला बर्बाद करायला वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी। मला फक्त 5 लाख रुपये पाहिजे, तुमच्या भावापेक्षा जास्त नाही। बस चल, दिले माझ्या माणसाकडे पैसे पाठवून देतो तुला। ठीक आहे संग्राम, तुला बर्बाद करताना मी बर्बाद झालो तरी चालेल, पण तुला मी बर्बाद करणार। केस आपण कुठे पैसे पण तुम्ही काय करा, आपण आपल्या जवळ पणाला लावलो आहे आपल्या हातून आली पैसे, ते तुम्ही ते बघा काय करायचं तसं, पण ते गन मन गन का असं पाहिलं पाहिजे। ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, खून खटल्याची कारवाई सुरू करण्यात यावी। सूर्या तादलापूरकरचा वकील कोण आहे? युअर ऑनर, मी प्रशांत साने, सूर्या तादलापूरकर यांच्या वतीने मी वकील पत्र सादर करीत आहे। ओके मिलॉर्ड, मी बोलल्याबद्दल माफी असावी, पण माझा वकील कोणी नाही। सॉरी वकील साहेब, आपण माझ्याबद्दल सहानुभूती दाखवले, तसेच सरकारी वकील मार्फत सुद्धा मला केस लढायची नाही, माझी बाजू मीच मांडेन। अहो समजो ना काहीतरी सूर्याला। मुक्ती गप्प बस, कोर्टापुढे कोणालाही बोलायची परवानगी नसते। सदर केस मध्ये सूर्याला वकिलाची गरज भासत नसल्यास त्याची बाजू मांडण्यासाठी कोर्टामार्फत त्याला परवानगी देण्यात येत आहे। मिलॉर्ड, मी आपले आभारी आहे। मिलॉर्ड, मी ऍडव्होकेट हाकले, सर्जेराव पाटलाच्या वतीने मी बबनरावचा खून खटला लढवणार, त्याबाबतचे केस पेपर। का सरकारी वकील असताना तुमची गरज काय? तशी गरज नाहीये, परंतु या केस बद्दल मला जास्त माहिती आहे आणि सरकारी वकिलाला मदत म्हणून मी ही केस लढवित आहे। बर मिलॉर्ड, ऍडव्होकेट ठाकले ना, माझा विरोध नाही, त्यांनी त्यांची बाजू मांडावी, मी माझी बाजू मांडेन। मला बोंडवास जाता येते, पण मी जाणार नाही, मी स्वतः केस लढविणार आहे। बेटा सूर्या, तू हे काय करतोयस? तू लहान आहेस खूप, आणि तुझ्या विरोधात इथे 2-2 वकील आहेत, कळलं तुला? नाही अगाई, आपल्या मुलावर भरोसा ठेव, वाघाच्या पिल्लाला शिकार करण्याचे व माशाच्या पिल्लाला पोहण्यास शिकण्याची गरज नाही। आपणास काही बोलावयाचे असल्यास कोर्टाची परवानगी घेऊन बोलण्यात यावे, अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल। मिलॉर्ड, बबन पाटीलच्या बाबत कोर्टात केस सुरुवात झाल्यावर मी माझी बाजू मारण्यास सज्ज आहे। मिलॉर्ड, मयत बबन पाटील हे सर्जेराव पाटलांचे धाकटे बंधू, सर्जेराव पाटील आणि बबनराव पाटील
हे फार मोठे समाजसेवक इन्स्पेक्टर संग्राम हे वर्दीतील गुंड प्रवृत्तीचे असून त्यांनी बबनरावर अनेक खोटे खटले दाखल केले. सर्जेरावांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला व स्वतःची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न केला. मिलॉर्ड ही सर्व वस्तुस्थिती बबनराव इन्स्पेक्टर संग्राम यांना समजावून सांगणार होते. अचानक त्यांची मंदिरात दोघांची भेट झाली. त्यावेळी त्यांचा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे परिवर्तन भांडणामध्ये झाले आणि त्याच वेळी सूर्या तिथे आला. सूर्याने रिव्हॉल्वर मधून बबनरावर गोळी झाडली आणि बबनराव मृत्यूमुखी पडले. मिलॉर्ड बबनरावचा खून सूर्याने केला. मिलॉर्ड सूर्या खुनी आहे. यावेळची सीडी मी कोर्टासमोर पुरावा म्हणून सादर करतो. मिलॉर्ड सूर्या वयाने लहान आहे. कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्याला बॉन्डवर सोडता येते. परंतु मिलॉर्ड तो सज्ञान होईपर्यंत त्याला रिमांड होम चाइल्ड होम मध्ये ठेवावा चिल्ड्रन होम मध्ये अशी माझी कोर्टाला विनंती आहे. जर तो बाहेर सुटून आला तर तो कोणाचाही खून करू शकतो. म्हणून मी पुन्हा कोर्टाला विनंती करतो की सूर्याला चिल्ड्रन होम मध्ये सज्ञान होईपर्यंत ठेवण्यात यावे. ही मी कोर्टाला विनंती करतो. मिलॉर्ड मिलॉर्ड जोपर्यंत मी दोषमुक्त होणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. सदर कोर्टाचे कामकाज करण्याचा वेळ संपलेला आहे तेव्हा या केसची सुनावणी उद्यावर ढकलण्यात येत आहे. हे तुम्ही काय केलं सर्जेराव? पाहू आपण काय होतोय ते. ओ अकले साहेब, काय म्हणजे तुम्ही असं कसं बोललात? अहो सर्जेराव भाऊ, तुम्हाला माहित नाहीये सूर्याचं वय लहान आहे. तो अजून सज्ञान झाला नाही. कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्याला सोडता येते. परंतु तो मूर्ख सूर्या स्वतःची केस स्वतः लढतोय आणि कायद्याच्या कचाट्यात बोलण्यामध्ये कुठेही अडकला आणि त्याला एकदा का ते चिल्ड्रन होम मध्ये पाठवलं आणि त्याला शिक्षा झाली म्हणजे आपलं काम झालं पत्ते. तुमचं डोकं मात्र छान आहे. आई तू इथे मुलगी म्हणून आलीस की आई म्हणून? न्यायदेवीच्या दारावर मला माझं नशीब घेऊन आले आई. आई सूर्या निर्दोष आहे. हे बघ, तो जर निर्दोष असेल तर त्याची या गुन्ह्यातून निश्चित सुटका होईल. पण जर तो दोषी आढळला तर मी त्याला अजिबात सोडणार नाही. तुला माहितीये 15 वर्षांपूर्वी तुझे वडीलही माझ्या कोर्टात आले होते गुन्हेगार म्हणून. त्यांनी त्यांच्या मित्राचाच खून केला होता. त्यांना वाटलं न्यायाधीश मीच आहे, निर्दोष सुटका होईल त्यांची. पण साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे मी त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली होती. बाबांना फाशीची शिक्षा सुनावून तू सूट घेतलास. मुक्ती, तोंड सांभाळून बोल. सत्य कडूच असत ग. बाबांना फाशीची शिक्षा सुनावून तू रातोरात प्रसिद्ध झालीस. स्वतःच्याच माथ्यावर कुंकू पुसून त्याच माथ्यावर इमानदारीचा शिक्का मारून घेतलास. मुक्ती, अगं भानवरी, काय बोलतेस तू? ए तू ढोंगी आहेस, स्वार्थी आहेस आई. तू समाजात आपल्या नावाचा डंका वाजवण्यासाठी पहिले नवऱ्याला बळी दिलास आणि आता नातवालाही. मुक्ती चालती हो इथून. मी ते राहायला आली नाही आई. जाते पण जाताना तुला एक सांगून जाते की कायद्यात काय काय फेरबदल होतो हे जसं तुला ठाऊक आहे ना तसं मला सुद्धा माहिती आहे. जर सूर्या निर्दोष साबित झाला नाही तर मी जीवाचं रान करेल पण त्याला निर्दोष साबित करूनच आणेल. तो गुन्हेगार असूनही त्याला निर्दोष साबित केलंस तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. भारतात नेहमी चमत्कार होतच राहतात ग. ह्या आईच्या दारातून खाली येत चालले ना. पण आई जगदंबेच्या दारातून नाही कोणी खाली येत गेले आणि नाही जाणार. माझ्या प्रार्थनेला ती नक्कीच धावून येईल. Thank you.
करते ग मी आजपर्यंत तुझ्याकडे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही आणि जरी मागितलं सुद्धा असेल तर ते इतरांसाठी
पण तुझी आज अभागी मुलगी संकटाच्या भोवरात अशी सापडली आहे की त्याच्यातून तूच मला बाहेर काढू शकते ग। जसे पाण्याशिवाय मासे तडपतात ना, आज तुझ्या मुलीची पण अशीच अवस्था आहे ग। आई तू तू साऱ्या जगाची आई आहेस ना, ह्या आईचं दुःख तुला समजू शकत। माझा सूर्य निर्दोष आहे ग, त्याला वाचव। माझा सूर्य निर्दोष आहे। मॅडम तू हे चांगलं नाही केलंस, काही पैशासाठी तू एका मुलाला खोटं फसवलंस। जरा विचार कर, त्या मुलाच्या आई वडिलांवर काय बेतत असेल। जीवनात सगळं काही पैसाच नसतो कदम। जर त्या मुलाच्या घरच्यांचा श्राप तुला लागला तर काय होईल, तू कुठलाच राहणार नाही, कुठलाच नाही। त्या मुलाच्या घरच्यांचा श्राप लागण्या अगोदर उद्या तू कोर्टात जाऊन सगळं खरं खरं सांग। स्वतःचा गुन्हा कबूल कर, हीच तुझी दौलत, हेच तुझं समाधान। जर तू असं नाही केलं तर आयुष्यात तुला फक्त पस्तावा करावा लागेल। फक्त पस्तावा, फक्त पस्तावा, फक्त पस्तावा। मी कोर्टात जाईन आणि सगळं खरं खरं सांगेन। हा सर्जीराव, हो मी प्रयत्न करतोय। हो साहेब काळजी करू नका। हो हो हो, पण पक्ष तुमच्या बरोबर आहे। हो पक्षासाठी आयुष्यभर मी खूप काही केलंय, माझं तन मन धन सारं काय अर्पण केलंय। हो ते माहिती आहे आम्हाला। आज आज माझ्या भावाची हत्या झाली, कोणीही मदत करायला तयार नाही। आम्ही आहोत ना, सगळे बेईमान निघाले। काही काळजी करू नका, माझ्या भावाची हत्या झाली आणि तो संग्राम अजूनही वर्दी घालून फिरतोय। आम्ही प्रयत्न करतो। ठीक आहे, हा हा ओके। उगाऊ त्या सूर्याला नमस्कार करतात सगळे। ठीक आहे पाहून घेईन, येतील आपले दिवस। कोर्टात सुरू असलेल्या केस बाबत सांगायचं झाल्यास साक्षी पुरावे तसेच बबनच्या केसची सीडी पाहिल्यावर असे निष्पन्न होते की बबनचा खून हा सूर्यानेच केला आहे ही गोष्ट सत्य आहे। परंतु या केसची सुनावणी होण्यापूर्वी अपराधी पक्षाची बाजूही कोर्टाला ऐकून घ्यावी लागेल, त्याशिवाय निर्णय देणे उचित ठरणार नाही। सूर्या तुला काही तुझी बाजू मांडायची आहे? नाही मिलॉर्ड, मी खून केलाच नाही हे पूर्णपणे सत्य आहे, पण आपल्या कोर्टात संपूर्ण साक्षी व शिडीचे चित्रकरण माझ्या विरोधात पुरावे म्हणून सिद्ध झाले आहे। आता या विषयावर बोलणे निष्फळ आहे। माझ्यावर सुनावणी होण्यापूर्वी माझी एक इच्छा आहे, आपण माझ्या वडिलांचे पाय पडण्याची अनुमती द्यावी। ठीक आहे सूर्या, तुला तुझ्या वडिलांच्या पाया पडण्याची अनुमती देण्यात येत आहे। मिलॉर्ड आताच कोर्टात घडलेली घटना ही पाहिली आहे, हीच घटना माझ्या व माझ्या वडिलांसोबत घडली होती। पोलिसच्या आणि आपसात रक्ताचा किंवा कोणताही नातं नसताना त्यांनी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु इन्स्पेक्टर हे माझे वडील असून आपचे दोघांचे रक्ताचे दाते आहे। बबन याने माझ्या वडीलवर गोळी झाडून त्यांना जखमी केला आणि माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। माझ्या वडिलांना वाचविणे आवश्यक होते तेव्हा मी बबन्यावर गोळी झाडून त्यांना मृत्यूच्या मुखी पाडलं। मी बबन्यावर गोळी झाडले नसता तर माझे वडीलचे मृत्यू आवश्यक होते। आय विधवा आणि मी अनाथ झालो असतो। आता फैसला तुमच्याच हातात आहे। मिलॉर्ड मी रिपोर्टर दीपक कदम, सूर्या निर्दोष आहे। मिलॉर्ड मी मंदिरात देवदर्शनासाठी आलो होतो, तिथे इन्स्पेक्टर संग्राम आणि त्यांचा मुलगा सूर्या दोघेही उपस्थित होते। त्यावेळेस बबन पाटलांनी त्यांच्यावर गोळी झाडली, तेव्हा सूर्याने स्वतःच्या बचावाकरता बबन पाटलांवर गोळी झाडली। त्याची खोटी सीडी पैशांच्या ललचमध्ये येऊन सर्जा साहेबांना दिली, त्याची ही खरी सीडी मी कोर्टासमोर सादर करीत आहे। माझ्याकडून चुकी झाली, मला माफ करा। आत्ताच कोर्टात सादर करण्यात आलेली सीडी पाहण्यासाठी कोर्टाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात येत आहे। Thank you.
कोर्टामध्ये सूर्याविरुद्ध चाललेल्या केसमध्ये सर्जेराव पाटील यांनी श्रीमंतीच्या जोरावर रिपोर्टरला पैसे देऊन बनावट सीडी तयार केली, तसेच अनेक लोकांना खोटी साक्ष द्यायला भाग पाडून कोर्टाची दिशाभूल केली व इन्स्पेक्टर संग्राम यांच्याशी दुश्मनी काढण्याचा प्रयत्न केला, म्हणून आयपीसी कलम 201 प्रमाणे सर्जेराव पाटील, रिपोर्टर कदम आणि खोटी साक्ष देणाऱ्यांना 7 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच सूर्या याला आयपीसी कलम 100 प्रमाणे स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार असल्याने बबनच्या खुनाच्या केसमधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.